राष्ट्रसंत आनंदऋषीजी महाराजांच्या 123व्या जन्मदिनानिमित्त आनंदऋषीजी हॉस्पिटल येथे प्लास्टिक सर्जरी शिबिर घेण्यात आलं. शिबिरासाठी टाकळी ढोकेश्वर येथील उद्योजक पोपटलाल कटारिया परिवारानं सहकार्य केलं. शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी उद्योजक विलास कटारिया, प्रवीण कटारिया, अनमोल कटारिया, स्वाती, समृद्धी, स्वप्ना कटारिया तसेच डॉ वसंत कटारिया, माणकचंद कटारिया, वसंत चोपडा, डॉ आशिष भंडारी, प्लास्टिक सर्जन डॉ माया मरकड आदी उपस्थित होते. स्वागत वैद्यकीय अधिकारी डॉ आशिष भंडारी यांनी केलं. डॉ वसंत कटारिया यांनी आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या रुग्णसेवेची माहिती दिली. अतिशय दानशूर व्यक्ती आहेत, अगदी डोक्याच्या उठास आलेत आणि नेहमी सदैव त्यांचा सगळा हात असतो. खूप धार्मिक आहेत, प्रत्येक धार्मिक कुठल्या स्थळाला काही लागल्यानंतर त्यांचा हातपुडा असतो असा हा कटारिया परवा टाकणे डोक्याचे तुमच्या मनशेत कटारिया आणि परवा सर्वांचा मनापासून आभार मानतो, मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना असे सदैव गरिबांना मदत करण्याची भक्ती राहो अशी अपेक्षा करून त्यांचं संपवतो. मान्यवरांनी मानव सेवेच्या कार्यासाठी जैन सोशल फेडरेशनचं कौतुक केलं. आचार्य भगवंताच्या चरणी कोटीच्या वंदन. आज येथे मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिर आयोजित केलं आहे. गुरुकृपेने आम्हाला या शिबिराची सेवा करण्याची संधी आम्हाला मिळाली. इथून पुढे असे शिबिर आनंदऋषी हॉस्पिटलकडे घडू आणि आम्हाला हे शिबिरांची सेवा करण्याचा मौका आम्हाला मिळावा. आम्ही आमचे कटारे कुटुंब खूप भाग्यशाली आहोत. आम्हाला ही संधी देण्याचं ट्रस्टी लोकांनी नियोजन केलं. जी संधी मिळेल त्याला आम्ही पूर्णतः आनंदऋषी हॉस्पिटल संधीचा फायदा घेऊ. तसेच रुग्णांनीसुद्धा अशा काही जे शिबिर चालतात याचाही फायदा घ्यावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. शिबिरात डॉक्टर माया मरकड, डॉक्टर दामिनी आदित्य यांनी रुग्णांची तपासणी करून त्यांना मार्गदर्शन केलं. या शिबिराचा 78 रुग्णांनी लाभ घेतला. प्रतिनिधी विक्रम लोखंडे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.